म्हटलं उभा दे पैशाच्या बांधणी करू नकोस, नंतर सगळं झालं तर नंतर बघता येईल म्हटलं काहीतरी. ऍटलीस्ट म्हटलं आत्ता परत नाही तर नवीन आता गोष्टी क्लिअर होत आहेत त्याच्यामध्ये परत कुठेतरी अडकाय नको. होत असलं व्यवस्थित तर होऊ दे काहीतरी स्टेजनातून. तर ते त्याचं एक आहे, त्याच्यात माझ्या काकूशी बोलतो मी गावाला असतो माझ्याकडून 80 इयर्स हो पैसे. तिला मी सांगितले पैसे द्यायला 3 वर्षामध्ये आता मी देईन तुला बँकेचं काय इंटरेस्ट असेल त्याच्याप्रमाणे. एक आहे त्याचं विवेकला उद्या बोलवणार आहे इकडे घरी त्याच्याशी. ॲक्च्युली 1-2 दिवस जरा त्याचं काम चालू होतं बहिणीचा मुलगा. आणि काल जसं आदिबाईने सांगितलं तसं तसं चालू पडेल थोडंसं वेगळं होतं बिझनेस. त्याच्याकडे ऑलरेडी चित्रांची फ्रँचायझी होती ना, एक फ्रँचायझीचं मॉडेल घेऊन त्याच्याशी बोलतो आहे ते एक आहे. आणि त्याच्याशी ऋषिकाशी पण आज बोललो आहे, तिला पण म्हटलं आहे आठवड्यात आत्तापर्यंत काही पण करून रिव्हिजन करायचे. आणि सुरेशला पण सांगितलं कमीत कमी म्हटलं 10 IQ व्हायला पाहिजे. आपल्याला म्हटलं देव सारा देवाजवानी सांगितलं ना वंचे कवी इज नॉन निगोशिएबल, तेच म्हटलं खर्चेला आता म्हटलं आपल्याला ड्राईव्ह व्हायचं आहे. पण सगळ्या शेअरिंगमध्ये मी तेच सांगतो हे डोक्यात ठेवायचं. हे डोक्यात आलं की म्हटलं एवढेच म्हणजे कॉलेज तसं. तर आता ही आहे स्टेटस, परत एकदा चेक करतो. आता हे 2-3 आजचे प्लॅन झाले त्याच्याकडे तर चेक करतो. शर्माशी रात्री बोलणं वगैरे असं होतं असलं प्री अप्रूव्ह होऊन तर त्याचा SBI मध्ये अकाउंट आहे. 6-7 लाख रुपये तरी त्याला असले पाहिजे. त्याचं त्याचं क्लोजिंग पण करता येईल ऑनलाईन. नांदेडवाल्याचं चेक करतो. बाकी मीटिंग इन प्रोग्रेसमध्ये पण आहेत, जे 5-6 जण आहेत त्यांचे ग्रुप झाले फ्री आहेत. चालेल चालेल. ओके ओके ओके. हाँ गणेश, आपने फोन किया था मेरे को 6:15 को. हाँ बोलिए. हाँ 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 ओके ओके. मेरा तो प्लान्स रहता है ना, मैंने आपको बोला था 6